नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतराम घाडगे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग एफ वाय बी कॉम बँकिंग अँड फायनान्स या विषयासाठीचा हा माझा व्हिडिओ आहे मित्र हो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की व्यापारी बँका मुख्य दोन प्रकारची कार्य करतात एक म्हणजे प्राथमिक कार्य आणि दुसरं म्हणजे दुय्यम कार्य व्यापारी बँकाच्या प्राथमिक कार्यापैकी आपण दोन कार्य महत्त्वाची जी असतात ते आपण समजून घेतली आणि ती म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि गरज पुरवठा करणे लास्ट लेक्चरमध्ये आपण व्यापारी बँका ज्या काही ठेवीस स्वीकारतात त्या ठेवी कोण कोणत्या प्रकारच्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत अर्थात आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यापारी बँका जे काही प्राथमिक कार्य कर्ज पुरवठा करण्याचं करतात तो कर्ज पुरवठा निश्चितपणे कोणकोणत्या प्रकारच असतो ते आपण प्रकार समजून घेत आहोत अर्थातच आपणाला या लेक्चरमध्ये कर्ज किंवा कर्जाचे प्रकार समजून घ्यावायचे आहेत कर्जाच्या अनेक प्रकारापैकी एक पहिला प्रकार आहे आणि तो म्हणजे अल्पमुदतीचे कर्ज अल्पमुदतीचे कर्ज कशाला म्हणायचं हे या ठिकाणी समजून घ्या जर एक महिन्यापासून ते एक वर्षपर्यंत जर बँकेने कर्ज दिलं असेल तर त्या कर्जाला अल्पमुदतीचे कर्ज असं म्हणायचं बँका दीर्घ मुदतीच्या कर्जाऐवजी अल्प मुदतीचे कर्ज देण्यास जास्त आग्रही असतात अल्पमुदतीच्या कर्जासाठी बँका मासिक हप्ते ठरवूनही देतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर बँकेने एक महिन्यापासून एक वर्ष कालावधीपर्यंत जर कर्ज दिलं तर त्या कर्जाला काय म्हणायचं मुदतीचे कर्ज म्हणायचं म्हणजे अल्पमुदतीचा कालावधी कमीत कमी किती असतो किंवा जास्तीत जास्त किती असतो जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत असतो म्हणजे जर बँकांनी एक वर्षापर्यंत मुदतीसाठी कर्ज दिली असतील तर ते कर्ज कशामध्ये कर्ज येतं शॉर्ट टर्म लोनमध्ये येतं अल्पमुदतीचे कर्जामध्ये येतं सेकंड जो काही प्रकार आहे तो म्हणजे मध्यम मुदतीचे कर्ज ज्याप्रमाणे बँका अल्पमुदतीचे कर्ज देतात त्याप्रमाणेच मध्यम मुदतीचे कर्जसुद्धा वितरित करतात जर एक वर्ष ते पाच वर्ष मुदतीसाठी कर्ज दिले असतील तर ते कर्जाला मध्यम मुदतीचे कर्ज असं म्हणतात मित्रहो मध्यम मुदतीच्या कर्जाचा कालावधी किती आहे एक वर्ष ते पाच वर्ष अल्प मुदतीच्या कर्जाचा कालावधी किती होता एक वर्षापर्यंत होता तर मध्यम मुदतीच्या म्हणजे मुद मीडियम टर्म लोनचा कालावधी किती आहे एक वर्ष ते पाच वर्ष फ्रॉम वन इयर टू फायव्ह इयर्स बँका मध्यम मुदतीची कर्जे टिकाऊ आणि उपभोग्य वस्तू खरेदीसाठी देतात कर्जावर व्याज घेतात आणि कर्ज परतफेडीसाठी हप्ते बांधून देतात अशा प्रकारे हे झालं मध्यम मुदतीचं कर्ज अल्प मुदतीच्या कर्जावरील व्याजदरापेक्षा थोडा जास्त व्याजदर मध्यम मुदतीच्या कर्जावर बँका आकारतात म्हणजे मुदतीवर जो व्याजदर आकारला जातो त्याच्यापेक्षा जास्त व्याजदर हा मध्यम मुदतीच्या कर्जावर आकारला जातो बँका कर्ज देताना कर्जदाराकडून मान्यताप्राप्त कंपन्यांचे भाग भांडवल सरकारी कर्जरोखे सोने चांदीसारखे मौल्यवान धातू किंवा स्थावर मालमत्ता तारण म्हणून घेतात मित्र हो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की कोणतीही बँक बिगर तारणाशिवाय कर्ज देऊ शकत नाही तारण घेऊनच कर्ज पुरवठा केला जातो आता तारण काय घेतलं जातं तर आहे संबंधित कर्जदाराने कर्जाची परतफेड जर केली नाही दिले दिले ले ले ती ती सेल, 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 तर दिलं गेलेलं जे काही कर्ज आहे ते सुरक्षित राहावं म्हणजे दिलं गेलेलं कर्जाची रक्कम वसूल व्हावी यासाठी बँका त्या संबंधित कर्जदाराकडून तारण घेतात मग ते तारण कशामध्ये पण असेल सोने असेल चांदी असेल सरकारी कर्ज रोक्या असेल किंवा भांडवल असेल किंवा स्थावर मालमत्ता असेल किंवा इतर म्हणजे कोणतीही बँक तारणाशिवाय कर्जपुरवठा करू शकत नाही नोकरदारांना तारणाशिवाय जामीन कर्ज मात्र दिली जातात कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे जो नोकरदार वर्ग असेल त्यांना निश्चितपणे परमनंट नोकरदार वर्ग जर असेल तर त्यांना निश्चितपणे मासिक उत्पन्न मिळत असतं आणि त्यामुळं तारणाशिवाय किंवा जामिनावर कर्ज अशा नोकरदारांना दिली जातात अर्थातच जो काही थर्ड प्रकार आहे तो तुमच्या लक्षामध्ये आला असेल दीर्घ मुदतीचे कर्ज आपण अल्पमुदतीचं कर्ज समजून घेतलं मध्यम मुदतीचं कर्ज समजून घेतलं आणि आता आपण पाहतोय दीर्घ मुदतीचे कर्ज लॉंग टर्म लोन जर पाच वर्षापेक्षा जास्त मुदतीची कर्ज दिले असतील तर त्याला काय म्हणायचं दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणायचं म्हणजे मित्र हो अल्पमुदतीचा कर्जाचा कालावधी किती होता एक वर्षापर्यंत होता मध्यम मुदतीच्या कर्जाचा कालावधी किती होता एक ते पाच वर्षापर्यंत होता तर दीर्घ मुदतीच्या कर्जाचा कालावधी किती आहे किती असणार आहे याच्यामध्ये तर पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असणार आहे साधारणपणे वीस साठी सुद्धा कर्ज दीर्घ मुदतीची कर्ज म्हणून दिली जातात अशी कर्जे गृहनिर्माण योजनेखाली घर बांधण्यासाठी शेतीला आवश्यक शे असणारी यंत्रसामुग्री ट्रॅक्टर्स इत्यादीची खरेदी करण्यासाठी तसेच उद्योगांना इमारती बांधणे असेल यंत्रसामुग्री विकत घेणे अशा कारणासाठी दिली जातात अर्थात गरज व उद्दिष्टे लक्षात घेऊन योग्य तारणावरच ही दीर्घ मुदतीचे कर्जसुद्धा दिली जातात फ्रेंड्स एक पुढचा प्रकार आहे तो म्हणजे अधिकर्ष किंवा जादा उचल सवलत हे खरं तर सवलत आहे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ओ डी म्हणजे काय ओ डीचा फुलफॉर्म सांगा ओ मीन्स ओव्हर ड्राफ्ट अँड ओव्हर ड्राफ्ट इज अ फॅसिलिटी बँक्स प्रोव्हाइडेड दिस फॅसिलिटी टू द कस्टमर हू आ ओपनिंग अकाउंट ॲज अ करंट म्हणजे ही फॅसिलिटी अधिकर्ष सवलत कोणत्या अकाउंटदाराला दिली जाते कोणत्या कस्टमरला दिली जाते तर ज्याने बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन केलेलं आहे चालू खातं ओपन केलेलं आहे तुम्हाला सर्वांना खात्याचे प्रकार माहीत आहेत चालू खातं आहे बचत खाता आहे मुदत खाता आहे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट आहे आता ही जी काही ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे म्हणजे अधिकर्ष सवलत आहे ती केवळ करंट अकाउंटवर किंवा करंट अकाउंट होल्डरलाच फक्त दिली जाते चालू खात्यावर दिली जाते बचत किंवा मुदत ठेव खात्यावर दिली जात नाही आपण समजून घेऊया अधिकर्ष सवलत म्हणजे काय किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे काय लक्षात मला मा वाटतं आलं असेल जर एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं ओडीचा फॉर्म सांगा तर ओडी मीन्स ओव्हरड्राफ्ट ओडी मीन्स ओव्हरड्राफ्ट आणि इट इज फॅसिलिटी बँकेच्या ठेवीदारास त्याच्या चालू खात्यात जमा झालेल्या रकमेपेक्षा चालू खात्यात जमा झालेल्या रकमेपेक्षा अधिक पैसे काढण्यास बँकेने दिलेली सवलत म्हणजे अधिकर्ष सवलत होय एक उदाहरण पहा समजा असं ग्रेदारा एका ठेवीदाराने आपल्या चालू खात्यात पन्नास हजार रुपये ठेवीच्या स्वरूपात जमा केले आहेत मात्र त्याला सध्या गरज आहे साठ हजार रुपयाची अशावेळी त्या ठेवीदारांनी जास्त पैशाची मागणी केल्यास बँकेचा मॅनेजर जास्त पैसे, पैसे काढण्यास त्यास परवानगी देतो म्हणजे परिस्थिती काय आहे की एका ग्राहकाने चालू खात्यामध्ये पन्नास हजार रुपये ठेवलेले आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे तो किती पैसे काढू शकेल मॅक्झिमम पन्नास हजार रुपये काढू शकेल खरं तर मिनिमम बॅलन्स ठेवून रक्कम काढू शकेल परंतु त्याला गरज मात्र आहे साठ हजार रुपयाची अशावेळी दहा हजार रुपये ही ज्यादा दिलेली रक्कम ही त्याच्या नावे कर्ज म्हणून दाखवली जाते म्हणजे बँक त्याला साठ हजार रुपये पाहिजेत ना त्याच्या अकाउंटवर पन्नास हजार रुपये आहेत पण त्याला गरज आहे साठ हजार रुपयाची बँक त्याला साठ हजार रुपये देऊ करतात म्हणजे बँकेनं डिपॉझिट रकमेपेक्षा किती रक्कम जास्त दिलेली आहे तर दहा हजार रुपये रक्कम जास्त दिलेली आहे ही दहा हजार रुपये जी रक्कम आहे ती बँका त्याच्या नावे कर्ज म्हणून दाखवली किंवा दाखवतात व जादा रकमेवर व्याज आकारतात जादा उचल सवलत ही विशिष्ट मुदतीसाठी व रकमेसाठी असते अशी अधिकर्ष सवलत शेअर्स कर्जरोके विमा पॉलिसी इत्यादी मालमत्तेच्या तारणावरसुद्धा दिली जाते अधिकर्श सवलत केवळ बँकेच्या ठेवीदारास मिळू शकते बिगर ग्राहकास ही सवलत प्राप्त होत नाही कारण शेवटी ग्राहक झाला तरच तो बँकेमध्ये अकाउंट ओपन करणार अकाउंट ओपन केलं म्हणजेच तो काय झाला ग्राहक झाला आणि साहजिकच तुम्हाला सर्वांना माहीत आहे की अधिकारश सवलती ही त्याच्या खात्यावर असणाऱ्या रकमेवर दिली जाते किंवा त्या संबंधित खातेदारासच दिली जाते म्हणजे बिगर खातेदाराला ही सवलत देऊ शकत नाहीत बँका देत नाहीत ठेवीदारांनी जेवढी जादा रक्कम वापरली असेल तेवढ्याच रकमेवर बँक व्याज आकारते हे सर्वात महत्त्वाचं आहे ठेवीदारांनी जेवढी जादा रक्कम वापरली असेल तेवढ्याच रकमेवर बँक ब्या, व्याज आकारते म्हणून ठेवीदारांना अधिकडची सवलत काय असते फायद्याची असते आणि सर्वात एक शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे रोख कर्ज कॅश क्रेडिट खातेदारास त्याच्या आवश्यकतेनुसार व गरजेनुसार रोख रक्कम कर्जावू देणे म्हणजेच रोख कर्ज असते या प्रकारात बँका ठेवीदारास त्याने दिलेल्या वैयक्तिक तारणावर विशिष्ट मर्यादेपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी देतात कर्ज म्हणून मंजूर केलेली रक्कम कर्जदाराच्या खात्यात जमा केली जाते कर्जदारास खात्यातील रक्कम काढण्यासाठी धनादेश दिले जातात म्हणजे चेकबुक दिलं जातं खातेदार चेकद्वारे आपल्या गरजेनुसार खात्यातील रक्कम काढू शकतो खातेदारांनी जेवढी रक्कम काढलेली असते तेवढ्याच रकमेवर बँक व्याज आकारते हे सर्वात महत्त्वाचं आहे की खातेदारांनी बघा कॅश क्रेडिटमध्ये वैश किंवा कॅश क्रेडिटचं वैशिष्ट्य काय फीचर्स काय खातेदारांनी जेवढी रक्कम काढलेली असते तेवढ्या रकमेवर बँक काय करते व्याज आकारते मात्र बँक कर्ज मंजूर करतानाच किमान व्याजाची रक्कम ठरवत असते कर्जदाराने कितीही कमी रक्कम कर्ज म्हणून वापरली तरी त्यास ठरलेल्या किमान रकमेवर व्याज द्यावे लागते हे पण सर्वात महत्वाचं हो आहे कितीही कमी रक्कम जरी काढली तरी त्यास ठरलेल्या किमान रकमेवर बँका काय का करतात व्याज आकारतात करता भारतात व्यापारी व व्यावसायिक रोख कर्ज या गोष्टीमुळे घेण्यास काय करतात पसंत करतात अशा प्रकारे आपण या लेक्चरमध्ये कर्जाचा पहिला प्रकार पाहिला अल्पमुदतीचं कर्ज जर एक वर्ष कालावधीसाठी जर दिलं असेल त्याला म्हणायचं अल्पमुदतीचं कर्ज जर कर्ज एक ते पाच वर्ष मुदतीसाठी दिली जात असतील तर त्याला म्हणायचं मध्यम मुदतीची कर्जे जर बँका पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कर्ज पुरवठा करत असतील तर त्याला म्हणायचं दीर्घ मुदतीचे कर्ज जर बँका खात्यावर असणाऱ्या रकमेपेक्षा अधिक रक्कम ग्राहकास देऊ करत असतील तर जी अधिक रक्कम दिली त्यालाच काय म्हणायचं अधिकर्ष सवलत किंवा अधिकर्ष सवलतीच्या माध्यमातून दिलं गेलेलं कर्ज दॅट इज ओ डी ओडी मीन्स ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आणि बँका जे काही कर्ज देतात ते म्हणजे रोख कर्ज अशा प्रकारे कर्जाचे प्रकार आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेले आहेत मित्र हो आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चरला धन्यवाद